या बातमीनंतर पुढे वळूयात शेती संदर्भातल्या महत्त्वाच्या 25 बातम्या पाहूयात. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1,720 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. नागपूर व आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस होता. सोयाबीन व संत्रा पिकावरची कीड ही गंभीर आहे, त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निर्धारित सोबतच वाढीव मोबदला देण्याबाबत शासन पंचनाम्यांच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. पुणे बाजार समितीमध्ये लोकल झेंडूची आवक 324 क्विंटल झाली असून त्याला किमान 2,000 कमाल 3,000 रुपये दर मिळतोय. पुणे बाजार समितीमध्ये लोकल अननसाची आवक 200 क्विंटल झाली असून त्यास किमान 1,300 ते किमान 4,000 रुपये दर मिळतोय. सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारी 6,000 रुपयांची रक्कम 8,000 करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून केली जाते. या माहितीमध्ये या महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणला जाऊ शकतो असं बोललं जात आहे. मान्सून हंगामात सप्टेंबर पर्यंत झालेला मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याला चांगला आधार मिळालेला आहे. 3 तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, इतर तालुक्यात 100% कमी पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. छत्रपती संभाजीनगर मध्ये सफरचंदाची आवक 589 क्विंटल झाली असून त्याला किमान 8,000 कमाल 12,000 रुपये दर मिळतोय. कोल्हापूरमध्ये मिरचीची आवक 89 क्विंटल झाली असून त्यास किमान 1,000 ते किमान 2,500 असा रुपये दर मिळतोय. अहमदनगर जिल्ह्यामधील खरीप पेरणीची अंतिम आकडेवारी कृषी विभागानं जाहीर केली आहे. यंदा नगर जिल्ह्यामध्ये खरीपमध्ये 15,626 हेक्टर क्षेत्रावरती कांद्याची लागवड झाली असं कृषी विभागानं जाहीर केलं. केंद्र सरकारने साखर किमतीत नियंत्रणात आणण्यासाठी ऑक्टोबर महिन्यासाठी 15 लाख टनाचा दुसऱ्या टप्प्यातील कोटा जाहीर केला आहे. यापूर्वी याच महिन्यासाठी 13 लाख टनांचा कोटा जाहीर केला होता. दोन्ही टप्प्यातील एकत्रित कोटा 28 लाख टन इतका झाला आहे. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल पपईची आवक 70 क्विंटल झाली असून त्याला किमान 2,200 ते किमान 2,800 रुपये दर मिळतोय. अमरावतीमध्ये डाळिंबाची आवक 167 क्विंटल झाली असून त्यास किमान 8,000 ते किमान 12,000 रुपये दर मिळत आहे. त्यास सरासरी दर 10,000 रुपये मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत 50% अनुदानावरती कडबा कुट्टी मशीन पुरवणं आणि 75% अनुदानावरती शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाकडून स्वनिधी योजना अंतिम करण्यात आल्या आहेत. 9 योजनांचे अर्ज पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये उपलब्ध होणार आहेत. काही योजनांमध्ये बदल झाल्याने या योजना जाहीर करण्यास विलंब झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील सोयाबीनवरती येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादकतेमध्ये मोठी घट येते. येलो मोझॅकला नैसर्गिक आपत्ती मानवी पीक विमा योजनेअंतर्गत यासाठी विमा संरक्षण नाही. या परिस्थितीमध्ये सरकारने जबाबदारी स्वीकारावी, नुकसानीचे पंचनामे करून सोयाबीन उत्पादकांना मदत द्यावी असं राजू शेट्टींनी म्हटलंय. अकोला बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याची आवक 268 क्विंटल झाली असून त्यास किमान 4,845 ते कमाल 5,690 रुपये दर मिळत आहे. कोल्हापूरमध्ये गायीच्या दुधाचा खरेदी दर पूर्ववत करावा, अन्यथा गोकुळचा दूध पुरवठा रोखू असा इशारा आंदोलन अंकुशच्या वतीनं गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना देण्यात आला. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करून मोदी सरकार महागाईने हैरण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. सातारा बाजार समितीमध्ये लोकल बटाट्याची आवक 18 क्विंटल झाली असून त्याला किमान 1,500 ते किमान 2,200 रुपये दर मिळतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारच्या वतीने 2,000 रुपये जमा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेमधून नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी फीडर सौर ऊर्जित करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कार्यान्वित होत आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 3401 एकरवरती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामधून 680 मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात फळ पीक विमा योजनेत सहभागासंबंधी शासन किंवा विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे, परंतु योजनेला कमी प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातून सुमारे 3000 प्रस्ताव सादर झाले आहेत. कोल्हापूरमध्ये वांग्याची आवक 103 क्विंटल झाली असून त्याला किमान 1000 ते कमाल 5000 रुपये दर मिळतोय. त्याला सरासरी दर 3000 आहे. अकोला बाजार समितीमध्ये लोकल गव्हाची आवक 160 क्विंटल झाली असून त्यास किमान 2263 ते कमाल 2663 रुपये असा दर मिळत आहे. त्यास सरासरी दर 2453 रुपये मिळत आहे. कृषी विद्यापीठाचं अस्तित्वच शेती आणि शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे याची जाणीव कृषी विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाने ठेवावी. त्यामुळे कृषी विषयक ज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, असं मत मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी व्यक्त केलं आहे.